हॅलो मित्रांनो, BA फर्स्ट इयरचा हा दुसरा चॅप्टर आज आपण सुरू करतात. तर पूर्वी याची थोडीशी माहिती सांगतो मी तुम्हाला की सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हा जो विषय आपण बघणार आहोत हा दरवर्षीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 20 मार्कासाठी विचारलेला आहे. हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवावं लागेल आणि त्या दृष्टीने याचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजून येईल. आणि याशिवाय रिकाम्या जागा, एका वाक्यात उत्तर लिहा वगैरे यावर देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे सगळं होत असताना प्रामुख्याने पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीचा शोध लागेपर्यंत आर्य संस्कृती हीच भारतातील सगळ्यात प्राचीन संस्कृती होती असा जवळपास सर्वच लोकांचा समज होता. परंतु 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला दिसत आहे की सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान पासून तर भारतातील गुजरात आणि राजस्थानमधील देखील याची पाळेमुळे पोहोचलेली होती. ही जी संस्कृती होती ती आपल्याला दिसतं की अतिशय सुनियोजित होती, सुरचित अशी होती. तेथील घरे, तेथील नाल्या, रस्ते, सगळ्याच गोष्टी अतिशय सुव्यवस्थित होत्या आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर हे जे चालू असताना आपल्याला दिसतं की ही जी काही संस्कृती होती ती प्रामुख्याने अश्मयुगाच्या शेवटी याची सुरुवात झाली असावी असा म्हणता येईल आपल्याला. सुरुवातीपासूनच ही काही संस्कृती प्रगत नव्हती, त्यात सातत्याने बदल होत गेले असतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आज जे उत्खनन सापडलेलं आहे ती प्रगत अशी संस्कृती आपल्याला दिसून येत आहे. तर पाकिस्तानमध्ये, सध्या पाकिस्तानमध्ये असलेला जो भाग आहे या भागामध्ये रेल्वेचं काम सुरू असताना रेल्वेचं काम सुरू असताना ही संस्कृती सापडली. एक मोहनजोदडो येथे सापडली, दुसरी हडप्पा येथे सापडली, तिसरी कालीबंगन येथे सापडली आणि त्याच्यानंतर लोथल येथे सापडली. तर अशा प्रकारे 4 ठिकाणी याचे अस्तित्व सापडले आणि आता दक्षिण भारतामध्ये देखील याचं उत्खनन चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या संस्कृतीच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होत असते असल्याचं आपल्याला दिसून येईल. आता हे सगळं संस्कृती, प्रगत संस्कृती पृथ्वीच्या पोटात कशी गडप झाली असेल किंवा कशी दडपल्या गेली असेल हे देखील आपल्याला पाहावे लागते. तर 1920 ते 1930 या कालावधीमध्ये सध्याच्या पाकिस्तानमध्ये आणि भारतातील काही भागामध्ये, राजस्थान आहे, गुजरात आहे, या भागामध्ये उत्खनन करत असताना सर जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी या लोकांना एक पृथ्वीच्या पोटामध्ये गाडल्या गेलेले शहर सापडले आणि मग तेथे ब्रिटिश सरकारच्या मदतीने, यावेळेस भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, आपण त्यांचे गुलाम होतो किंवा त्यांच्या आधिपत्याखाली होतो आणि म्हणून सर जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली इथे उत्खनन सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि तिथून मग भारतामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा शोध कसा लागला याची आपल्याला सुरुवात दिसते. याच्यानंतर हा संपूर्ण जो काही प्रदेश होता, आता एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे की हा जो संपूर्ण प्रदेश होता सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीचा, हा सर्व प्रदेश सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये होता. सध्या हा भाग पूर्ण गरम आहे, उष्ण वाळवंटी भाग असल्यासारखा आहे. परंतु तत्पूर्वी मात्र येथे एक प्रगत संस्कृती होती. येथील लोक शेती आणि पशुपालन यासारखा व्यवसाय करत होते. येथे मातीची भांडी तयार केली जात होती. इथे शिल्पकाम होते, इथं चित्रकला होती. अनेक गोष्टींनी विकसित अशा प्रकारची ही संस्कृती असल्याचं आपल्याला दिसून येते. तर 1920 ते 1930 या कालावधीमध्ये या संस्कृतीचा शोध लागला आणि तेथूनच मग आपल्याला ही संस्कृती माहीत झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर आता पुन्हा एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे लोक होते ते सभ्य होते, सुसंस्कृत होते, त्यांची आपली एक लिपी देखील असल्याचं आपल्याला दिसते. परंतु ही जी काही लिपी होती ती प्रामुख्याने चित्रलिपी होती. आता चित्रलिपी असल्यामुळे त्यांचा नेमका आशय काय होता, त्यांना नेमकं काय सांगायचं होतं, कुठल्या याच्यासाठी कुठले शब्द वापरले जात होते हे काही सांगता येत नाही. अजूनही ही संस्कृती वाचल्या गेलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये त्याने जे काही लिहिलेलं आहे किंवा जी काही माहिती लिहून ठेवलेली आहे लिपीच्या माध्यमातून किंवा चित्रलिपीच्या माध्यमातून, ती मात्र आपल्याला समजून घेता येत नाही, आपल्याला दिसून येते. आता
ही लिपित झाला. याच्यानंतर आपल्याला दिसतं की संस्कृतीचा विस्तार कुठे कुठे झाला, तर बलुचिस्तानमध्ये मोहंजोदडो, त्याच्यानंतर मग हडप्पा सिंधा प्रांत पंजाब प्रांतामधील, त्याच्यानंतर राजस्थानमधील कालीबंग, गुजरातमधील लोथर, इथपर्यंत या संस्कृतीचा विकास झाला आहे असं आपल्याला प्रामुख्याने सांगता येते. आणि या सर्व भागामध्ये अजूनही उत्खनन सुरू असून त्याच्या माध्यमातून सिंधू संस्कृतीवर जास्त पुन्हा प्रकाश टाकण्याचे आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतंय की झाडं सापडलेली आहेत, फुलं आहेत, मासे आहेत, प्राणी आहेत, हत्ती आहे, साप आहेत, बैल देखील सापडलेले आहेत, आणि त्याचबरोबर काही मुद्रा देखील आहेत. चाकू आहे, सुई आहे, मासेमारीचे काटे आहेत, बाणांची टोक आहेत, अशा अनेक गोष्टी ज्या आधुनिक काळ म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण होत्या, अशा सगळ्या वस्तू या अश्वयुगातून मानव ताम्रयुगात प्रवेश केल्यानंतरचा जो काही कालखंड होता तो हा कालखंड असावा असं आपल्याला सांगता येते. तर याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने बघायची आहे की इथली नगर रचना कशी होती. तर नगर रचनेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीमधील जी काही नगर रचना होती ती प्रामुख्याने शहरी किंवा नागरी भागाची नगर रचना असल्याचं आपल्याला दिसून येते. येथे तटबंदी असलेला किल्ला देखील सापडला आहे, दुसऱ्या बाजूला लोकांची घरं आहेत, किल्ल्यामध्ये बहुतेक तेथील शासन प्रमुख राहत असावा आणि त्याच्या सभोवताली त्याचे लोक राहत असावेत असं आपल्याला दिसून येते. कालीबंगन आणि लोथल येथे देखील अशा प्रकारची तटबंदी आढळून आलेली आहे. त्याचबरोबर लोक म्हणजे त्याहून लोकांचं राहणीमान कसं होतं हे आपल्याला इथून दिसून येते. आता येथील इमारती आणि घरे कशा होतील हे आपल्याला प्रामुख्याने पाहावं लागेल की सिंधू संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण होती, नागरी होती, प्रगत होती, हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला काही गोष्टींवर प्रकाश टाकावा लागेल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला होता आपण नगर रचना, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की इमारती आणि घरे. तर सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतंय की मोहंजोदडो येथे एका टेकडीवर एक किल्ला आहे आणि त्याची उंची जवळपास 20 ते 30 फूट असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि या किल्ल्याच्या बाजूने सिंधू नदी वाहत होती असं आपल्याला दिसते. या ठिकाणी जे काही बांधकाम आहे या सर्व बांधकामांसाठी भाजलेल्या पक्क्या विटांचा वापर केला जात होता हे आपल्याला दिसून येते. येथील जी काही घरं होती सुविहित आणि सुनियोजित अशा प्रकारची होती आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक घराला उंच दारे होती, प्रत्येक घराला खिडक्या होता, हवा येण्यासाठी त्यात मोठे सोय केलेली होती, त्याचबरोबर घरात भरपूर प्रवेश म्हणजे हवा खेळती राहील, प्रकाश खेळता राहील यासाठी देखील प्रयत्न केले होते. मुख्य रस्ता हा लाल पक्क्या विटांनी बांधलेला होता. घराच्या मागच्या बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या होत्या. तर अशा प्रकारची जी काही घरांची व्यवस्था होती ती आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तिसरा मुद्दा याच्यातील महास्नानागार. तर आता महास्नानागारचा अर्थ आता सध्याच्या आधुनिक प्रगत युगामध्ये जे आपण स्विमिंग टँक आहेत, पोहण्याचे जे तलाव आहेत, तशा प्रकारचे महास्नानागार सिंधू म्हणजे तितके प्रगत नसले तरी तशाच प्रकारचे प्रगत असं स्नानागार जे काही होते, जे काही बाथरूम्स होते हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडल्याचं आपल्याला दिसून येते. त्यातही एक जे मोठे स्नानागार सापडले आहे त्याची लांबी आहे 180 फूट आणि रुंदी ही 108 फूट असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये 39 फूट बाय 23 फूट आणि 8 फूट खोल असा एक स्विमिंग टँक पोहण्याचा तलाव देखील सापडल्याचं आपल्याला दिसून येते. तलाव स्वच्छ पाणी आणण्यासाठी वेगळी व्यवस्था होती, तलावातील खराब झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी दुसरी व्यवस्था केलेली होती, आंघोळ झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी खोल्या होत्या, स्त्रियांच्या खोल्या वेगळ्या होत्या, पुरुषांच्या वेगळ्या होत्या आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी वेगळ्या नाला देखील असल्याचं आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर या स्नानागृहाच्या परिसरामध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर किंवा स्नान झाल्याच्या नंतर पूजापाठ करण्यासाठी किंवा धार्मिक विधी करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली होती. तशा प्रकारची व्यवस्था या महास्नानागृहाच्या बाजूला असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो काही होता रस्ते आणि साफसफाई. तर मोहंजोदडो
चौथा मुद्दा होता हा तर मोहनजोदड़ो येथे जो काही मुख्य रस्ता सापडला आहे तो जवळपास 37 फूट इतका रुंद आहे। हा रस्ता प्रामुख्याने लाल विटांनी बांधलेला होता। या रस्त्याला समांतर असे अनेक रस्ते गल्ली बोळांमधून होते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदलेल्या होत्या। रस्त्यावर ठिकठिकाणी दिवे लावण्यासाठी देखील लॅम्प पोस्ट होते जिथे दिवे लावू शकत असे अशा प्रकारची व्यवस्था होती। नाल्या ह्या पूर्णपणे पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या, त्या झाकलेल्या होत्या आणि त्याचबरोबर त्या एकमेकांना समांतर अशा होत्या आणि शहराच्या बाहेर त्या एकमेकांशी जोडलेल्या होत्या। थोडक्यात येथील जी काही सगळी व्यवस्था होती, रस्ते होते, घरे होती, हे सगळे नियोजनबद्ध आणि सुव्यवस्थितपणे केल्याचं आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर येथील लोकांच्या धार्मिक संकल्पना तर सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काही कोणत्याही प्रकारे देवळाचे अवशेष सापडले नाहीत। येथील लोक कशा प्रकारची पूजा करत होते हे देखील तिथे सापडले नाहीत। परंतु येथील लोक जे काही आहेत ते मातृदेवतेचे उपासक होते असं आपल्याला म्हणतात। इथे जे ज्या काही छोट्या मोठ्या मूर्त्या सापडल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला येथील लोकांच्या ज्या काही धार्मिक संकल्पना आहेत त्यावर विशेष प्रकार टाकतायत असंच आपल्याला दिसून येते। इथे पशुपतीची देखील मूर्ती सापडली आहे, परंतु इथे शिवाचे लिंग सापडलेले नाही। परंतु त्याचबरोबर दगड, वृक्ष आणि नाग यांची देखील पूजा केले जात होते असं आपल्याला दिसून येते। वडाच्या आणि पिंपळाचे जे काही झाड होते त्याची देखील पूजा केली जात होती। यावरून आपल्याला येथील लोक हे मातृदेवतेचे उपासक होते, त्याचबरोबर ते निसर्ग पूजक देखील होते कारण ते झाडांची पूजा करत होते। आणि त्यावरून आपल्याला या काळातील लोक झाडांना अतिशय महत्त्वाचं स्थान देत असल्याचं आपल्याला दिसून येते। आणि यामुळे या लोकांची जी काही संस्कृती होती ती किती प्रगत होती हे आपल्याला दिसून येते। या काळामध्ये मातृदेवता, वृक्षपूजा आणि त्याशिवाय पशूंची देखील पूजा केली जात होती कारण सिंधू संस्कृतीमधील लोकांचा जे काही मुख्य जीवन होतं ते पशुपालनावर आधारित असल्याचं आपल्याला दिसतंय। सुरुवातीच्या काळामध्ये यांची शेती फारशी विकसित झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना आपला उदरनिर्वाहासाठी पशूंवर अवलंबून राहत होतं किंवा निसर्गावर अवलंबून राहत होतं। आणि म्हणून मग आपल्याला दिसतंय की या काळामध्ये सिंधू संस्कृतीमधील लोक हे पशूचे देखील पूजा करत असावेत हे आपल्याला दिसून येते। तर ओके झालं।